हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला हरभऱ्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी 1/2 किलो हरभऱ्याची भाजी तोडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हिरवं मिरचू वाटलेलं आहे, 7-8 लसणाच्या कळ्या, शेंगाचं कूट, मुगाची डाळ, तापली कढई तापलेली आहे. आता मी ह्याच्यात 4 चमचे तेल घालते. तेल तापलेलं आहे, आधी आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. तापलेला हिरवं मिरचं घालून घ्यायचं आहे. तापलेला ह्याच्यात हळद, चवीनुसार मीठ, आपल्याला हे मिरचं आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ह्याच्यात भिजू घातलेली मुगाची डाळ घालायची आहे. आपल्याला डाळ चांगली असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात भाजी घालून घेऊ. आता आपल्याला लास्टला शेंगाचं कूट घालायचं आहे. तर आपण हे मिक्स करून घेऊ. असं चांगलं आपल्याला डाळ मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही, आपल्या भाजीला पाणी सुटते. आता ह्याला 3 मिनटं झाकून ठेवू. तर आपली 3 मिनटं झालेली आहेत, बघा आपली मस्त भाजीला पाणी सुटलेलं आहे, आपली भाजी पण शिजलेली आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊ. बघा आपली हरभऱ्याची भाजी किती मस्त झालेली आहे, चवीला खूप मस्त झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.